नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला थायरॉईडच्या पेशंटसाठी एक मी ज्यूस बनवून दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य ही कोथिंबीर, एक 6 ते 7 काड्या आहेत बघा कोथिंबीरच्या, मी धुऊन खुडून घेतलेले आहेत, असे शेंडे शेंडे घेतलेले आहेत बघा। हे पुदिना आहे, पुदिन्याचे बी पुढचे मी 5 कांडे घेतलेले आहेत। हे तुळशीची पानं आहेत बघा, ही 6 पानं मी तुळशीची घेतलेली आहेत, 6 पानं आहेत तुळशीची। ही आल्याचे बारके 3 तुकडे आहेत बघा। हे मीठ आहे, एक चिमूटभर मीठ आहे। हे 4 मिरी आहेत बघा, काळी मिरी 4 आहेत। ही काळा नमक आहे। तर हे जी मी तुम्हाला जे ज्यूस दाखवते ना, मला स्वतःला ते थायरॉईड आहे, हायपर थायरॉईड आहे। तर मी 1 वर्ष झालं हे मी पिते, ह्यानं मला भरपूर फरक पडलेला आहे। माझी कमसे कम 25 गोळी झालेली आहे, पण हे ना रोज प्यायला पाहिजे। आणि जर रोज जर तुम्हाला कोथिंबीर जर नाही भेटत असेल ना, तर तुम्ही सुके धणे रात्री भिजत घालायचे आणि त्यात हे बाकीचं साहित्य घालायचं आणि ते बनवायचं। पण हे रोज डेली प्यायला पाहिजे, त्याच्या ह्याच्यामुळे काय फरक पडेल, थायरॉईड कमी होईल। दुसरी गोष्ट म्हणजे थायरॉईडमुळे BP होतं आहे, शुगर होतं, कोलेस्ट्रॉल होतं, हे सगळं कमी होतं ह्याच्यामुळे। तर हे ज्यांना थायरॉईड आहे, हायपर थायरॉईड, साध नॉर्मल थायरॉईड जे बी आहे, त्यांना त्यासाठीच हा ज्यूस आहे बघा। हे बघा, आता हे मी मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्याला काही गाळायची जरूरत नाही, काय नाही बघा, एकदम पाण्यासारखं झालेलं आहे। तर हे मी 1 वर्ष झालं पिते मी, हे बघा, ही 1 ग्लास बनलं आहे बघा तेवढ्याचं। तर मी ही 1 वर्ष झालं पित आहे, तर मला असं वाटतं की मला एवढा फरक पडलेला आहे ह्याच्यामुळे। तुम्ही करून पहा, पण असं नाही की तुम्ही आज केलं आहे उद्या नाही, असं नाही, रोज डेली प्या। हे शरीरालासुद्धा चांगलं आहे। आणि जर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि प्लीज व्हिडिओ नीट ऐका, ज्याला हायपर थायरॉईड आहे, थायरॉईड आहे, त्यांच्यासाठी। पण ही डेली पिलं पाहिजे, तर ह्याचा फरक पडतो।